नमस्कार, कसे वाटतात आपल्याला कार्यक्रम? छान वाटणारच. आपण सगळीजणं याचा आनंद घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सद्गुरू आपल्याबरोबर आहेत. कोणाबरोबर पण माहिती आहे का? जे मनाने याच्याबरोबर जुळलेले आहेत. आपण मनाने याच्याबरोबर जुळायचं आहे. मानसपूजेचा आता आपण आनंद तर घेतलाच, पण आता आपण दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो आहोत. या दुसऱ्या पर्वामध्ये गुरुपूजनाची एक काही अनोख्या अशा व्यक्तींना संधी दिलेली आहे. ती कोणाला बरं तर आता हे कोविड सुरू आहे आणि कोविडमध्ये हे कोविड योद्धे जे काही युद्ध करत आहेत ते अक्षरशः आपण त्यांना सलाम करतो आहे. तर जीवनविद्येमध्ये सुद्धा असे कोविड योद्धे आहेत. आज ज्यांना ही सुवर्ण संधी लाभते ती जीवनविद्येच्या शाखा आहेत, अंधेरी पूर्व, महावीर नगर, गोराई, डिलाई रोड, वरळी, कांजूरमार्ग, कोथरूड, शिरूर, चिपळूण, खेड आणि मलकापूर. तर आपण याचा पण आनंद घेऊया, पाहूया गुरुपूजनाचा आनंद आणि त्याच्यामध्ये मनाने सुद्धा आपण सामील होऊया. पुंडलिक वरदे हरी संतन की जय. वासुदेव हरि, वासुदेव हरि, वासुदेव हरि. बजरंगबली की जय. वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै गुरुराज, वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै वामन पै गुरुराज, वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै सर्वस्व तुचि तु. माय बाप सर्वस्व तुचि तु, माय बाप सर्वस्व तुचि तु, माय बाप सर्वस्व तुचि तु. तुचि सकल सुखदा, तुचि सकल सुखदा, सकल सुखदा. वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै गुरुराज, वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै गुरुराज, वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै गुरुराज, वामन पै गुरुराज नमन तुझ, वामन पै गुरुराज.
कराया आमा आत्मोद्धार कराया चरणाचे ध्यान गुरु चरणाचे ध्यान
ज्ञान तेची माझे संध्या स्नान शिवलिंग केशर पाई शिवलिंग केशर पाई शिवलिंग केशर पाई सद्गुरु वाचुनी दैवत नाही सद्गुरु वाचुनी दैवत नाही सद्गुरु वाचुनी दैवत पै गुरुवाचुनी दैवत नाही पै गुरुवाचुनी दैवत नाही पै गुरुवाचुनी दैवत नाही पै गुरुवाचुनी दैवत नाही देव पूजा पाय तुझे गुरुराया पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा देव पूजा देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा देव पूजा देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा देव पूजा पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली जय पैराज माऊली पैराज माऊली जय 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 जय पैराज पैराज माऊली 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 जय जय 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 पैराज माऊली
पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली कसं वाटलं माझ्या भावंडांनो, आपण स्वतः तिथे होतो ना, आपण मनाने तिथे होतो हे फक्त माध्यम होती, पण आपण होतो तिथे. आपण गुरुपूजन केलं आपल्या सद्गुरु माऊलींचं. सद्गुरु माऊली आज देहाने जरी नसले तरी अव्यक्तामध्ये आहेत. सगळे असं म्हणतात की ते अव्यक्तात आहेत, आपल्याकडे पाहत आहेत. आणि खरोखरच सद्गुरू आपल्याकडे पाहत असतात, सद्गुरू आपल्याशी बोलत असतात, सद्गुरू आपल्याशी संवाद साधत असतात, आणि ते आपल्याबरोबर असतात. म्हणून आपण आपल्या मोठ्या मोठ्या प्रसंगांना तोंड देत असतो माझ्या भावंडांनो. अशाच मोठ्या मोठ्या प्रसंगातून जे बाहेर आलेले आहेत असे कित्येक नामधारक आपल्या जीवनविद्येमध्ये आहेत. आता सगळ्यांना तर आपण इथे संधी नाही देऊ शकत, पण काही जे निवडक नामधारक आहेत त्यांना आपण संधी देत आहोत, ते सुखसंवादाच्या माध्यमातून. चला तर मग आपण ऐकूया हे सुखसंवाद कसे होत आहेत ते. नमस्कार, माझं नाव विजया निलेश वाघमारे. मी जीवनविद्या मिशनच्या विक्रोळी शाखेतील नामधारिका आहे. जीवनविद्या मिशनच्या ECS या कार्यप्रणालीची मी एक्झिक्युटिव्ह हेड आहे आणि उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा या कोर्सची मी फॅकल्टी मेंबर आहे. आज तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव शेअर करते. आपण सतत सद्गुरू कार्यात असल्यामुळे आणि प्रार्थनेमध्ये असल्यामुळे आपल्याला काय अनुभव येऊ शकतो हे मी एक उदाहरण देते. 2018 डिसेंबरमध्ये मिस्टर माझे कामाला चाललेले निलेश वाघमारे आणि पवई इथे, आम्ही विक्रोळीला राहतो, पवई येथे त्यांची बाईक स्लिप झाली. दुपारचा 1 वाजले होते आणि मी जेवायला ऑफिसमध्ये बसत होती तेवढ्यात मला फोन आला की अगं विजया, माझं ॲक्सिडेंट झालं आहे, मला उठाही येत नाही आहे. मला इतकं त्यावेळी टेन्शन आलं. 1 सेकंद मी फक्त स्तब्ध राहिली आणि बोलली की सद्गुरू राया, आता तुम्हीच काय ते बघून द्या. मी प्रार्थना करायला सुरुवात केली. मी म्हटलं आता मी काय करू शकते. मी फक्त बॉसला सांगितलं मला निघायचं आहे, माझ्या नवऱ्याचं ॲक्सिडेंट झालं. मी बॅग घेतली, मी डबा तसाच बंद केला, पिऊनला जेवायला सांगितलं आणि मी तिथून निघाली. मी माझ्या फ्रेंड्सला फोन केला आणि मी सांगितलं, विचारलं की कोणतं हॉस्पिटल जवळ आहे, ऑर्थोपॅडिक सर्जन कुठे आहे, काय आहे वगैरे. आणि मनात हा विचार केला की माझ्या नवऱ्याला काही होणार नाही. आता त्याला थोडंसं दुखत असेल परंतु त्याला नंतर काही होणार नाही. माझा सद्गुरूंवर पूर्ण विश्वास आहे. मी माझे प्रयत्न चालू ठेवले. मग मी नंतर मिस्टरांना फोन केला की आजूबाजूला कोण आहे का बघ. दुपारची वेळ होती त्यामुळे तिथे आजूबाजूला जास्त कोणी नव्हते, मागून येणाऱ्या गाड्याही नव्हत्या जास्त. पण सद्गुरू राया असता पाठीराखा एक माणूस तिकडे आला आणि त्याने माझ्या मिस्टरांना विचारलं काय झालंय आणि त्यांनी त्याला आधार दिला आणि एका साईडला नेऊन बसवलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांना पाय उचलताही येत नव्हता. मग त्या माणसाने त्यांचा फोनवरून मला फोन लावला आणि सांगितलं की मॅडम तुम्ही कुठे आहात, तुम्ही किती वाजेपर्यंत येणार. मी त्या व्यक्तीला फक्त एकच रिक्वेस्ट केली की तुम्ही त्यांना तिथे जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकाल का. मी आता ऑफिसला आहे, माझे सासू सासरे खूप
म्हातारे आहेत ते येऊ शकत नाहीत, मी दुसरी कोणती सोय करेपर्यंत तुम्ही त्याला ऍडमिट करू शकता का? त्या भल्या माणसाने मला सांगितलं, मॅडम तुम्ही फक्त सांगा की मला कोणत्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जायचंय, मी घेऊन जातो. मी सद्गुरूंचा धावा केला, मी सद्गुरूंचे खरं अत्यंत मनापासून आभार मानले. त्या माणसाने त्यांना सांगितले, मी 5 मिनिटात तुम्हाला फोन करते. माझ्या फ्रेंड्सला भावांना वगैरे फोन करून मी ऑर्थोपेडिक सर्जन आमच्या इथेच कन्नवर नगरमध्ये आहे असं मला कळलं. त्याच बिल्डिंगमध्ये सद्गुरू कृपेने माझा एक मित्र राहतो, त्याला मी फोन केला, तो ऑफिसला होता. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, त्याला मी सांगितलं त्याला कोणीतरी तिथे घेऊन येईल, फक्त तू तिथे उभी राह आणि ते डॉक्टर आहेत की नाहीत ते बघ. हे सगळं होईपर्यंत 1:30 वाजलेला जवळजवळ, आणि डॉक्टरांची वेळ ॲक्च्युली 1:30 वाजेपर्यंतच तिथे होती. मी तिला सांगितलं तू पटकन जाऊन डॉक्टरांच्या इथे त्यांना थांबव. डॉक्टर निघत होते, ती खाली गेली. त्यांच्या इथे पहिल्या मजल्यावरच ते ऑर्थोपॅडिकचं हॉस्पिटल आहे, ती खाली गेली. तिने डॉक्टरांना सांगितलं असं असं पेशंट येतो आहे, आणि डॉक्टर थांबले. तो भला माणूस त्याने आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये ह्याला उचलून बसवलं आणि त्याला मी सांगितलं त्या हॉस्पिटलमध्ये, मी सांगितलं कन्नवर नगरमध्ये इथे घेऊन या, तो त्याला तिकडून घेऊन आला. त्याने माझ्या मैत्रिणीला, मैत्रिणीने अजून 2 मित्रांना बोलवलेलं, त्यांना तिथे त्याला सुपूर्त केलं, तो वरती घेऊन आले. माझ्या नवऱ्याचा गुडघा पूर्ण एक साईडला गेला होता, त्याचे लिगामेंट्स फाटले होते. ते डॉक्टरांनी इमिजिएटली सरळ केले, लगेच ते गुडघा सरळ केला. तो माणूस त्यानंतर तिकडे 5 मिनिटानंतर कोणाला दिसलाही नाही, तो तिथून निघून गेला. मला त्याने नंबर दिला नाही, माझ्या मिस्टरांना त्याने नंबर दिला नाही, तो कुठे होता, कुठल्या दुकानातून आलेला माहीत नाही. त्याने माझ्या मिस्टरांना सांगितलं मी इथेच जवळच्या दुकानामध्ये काम करतो. ज्याची गाडी होती, 4-व्हीलर होती त्याची, आणि त्याने तिथे सोडल्यानंतर डॉक्टरांनी लगेच उपचार केले आणि माझ्या नवऱ्याचा गुडघा सरळ केला. मी तिथे 2:15 पर्यंत पोचली. सद्गुरू कृपेने त्याच्या पायाला जास्त काही झालं नव्हतं, लिगामेंट्स थोडे फाटलेले होते आणि फ्रॅक्चर होतं, पण तोच चांगला होता. त्याच्या शरीर बाकी इतर कोणत्याही अवयवांना काही झालं नव्हतं. ही सद्गुरूंची कृपाच. आपण सतत प्रार्थनेत असलो, आपण सतत कार्यामध्ये असलो, की सद्गुरू असे धावत येतात, आपल्याला मदत करतात आणि धुरकन कुठेतरी निघून जातात. कुठे निघून जातात, तो आपल्यामध्येच असतात ते. आपण फक्त आवाज देण्याची खोटी. आपण बोलवलं ना की ती माऊली आपल्या समोर उभी असते, ह्या लेकरांची तिला काळजी असते. हो, माझ्या नवऱ्याचं त्यावेळेला, मी आणि माझा नवरा आम्ही दोघं विचार करत बसलो की त्यावेळेला धावून येणारा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, ती माझी माऊली होती. ती आली, त्यांनी त्याची त्याला घेऊन गेली आणि हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला त्यांनी दाखल केलं, सगळे प्रथमोपचार झाले आणि माझा नवरा ठीक झाला. नंतर आम्ही त्याच माझ्या 3 महिन्यानंतर आम्ही त्याच एरियामध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी ती बाईक माझ्या मुलाच्या मित्राने ती परत आणली तिथून. तिथे त्या माणसाचं नाव घेतलं पण तिथे कोणीच त्याला ओळखत नव्हतं. त्या माणसाने सांगितलं मी इथेच काम करतो म्हणून, पण तिथे कोणीच त्याला ओळखत नव्हतं. मला आत्तापर्यंत 3 वर्ष झाली या गोष्टीला, तो माणूस तिथे कोणीच ओळखणारा कोणीच भेटला नाही त्या आम्हाला. पण मी सद्गुरूंचे खूप खूप उपकार मानते ह्या गोष्टीसाठी. खरं तर उपकार मानून आहेत त्या माऊलीचे, कारण आज जे आपण काही आहोत ते फक्त आपल्या सद्गुरूंमुळे, त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या ज्ञानामुळे. आज दादाही आपल्याला कृतज्ञतेची साधना सांगतात आणि जे काही शिकवतात, त्यावरून असं वाटतं की ही माऊली आपल्याला खूप देते हो. आपण ते घ्यायचं आणि ते लोकांपर्यंत वाटायचं. काय वाटायचं आपल्याला? तर आनंद. तर हे जेव्हा आमच्या दोघांच्या लक्षात आलं, तेव्हा आम्ही प्रार्थनेला अजून जास्त सुरुवात केली. आम्ही दररोज नित्यनियमाने प्रार्थना म्हणतो, हरिपाठ करतो आणि शाखेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित असतो. तर सांगायचा मुद्दा असा की आपण एक आवाज दिला की सद्गुरू आपल्या समोर उभे असतात. त्यासाठी आपल्याला प्रार्थनेची जोड आवश्यक आहे. सद्गुरू स्मरणात राहणं आवश्यक आहे, सद्गुरू कार्यात राहणं आवश्यक आहे. धन्यवाद. जीवनविद्येचे इतके उपक्रम असतात आणि आपण सगळ्याचा सतत आनंद घेत असतो, त्यापैकी
खूप आवडणारं आणि मला वैयक्तिक आवडणारं म्हणजे संगीत जीवनविद्या जीवनविद्येची. याच्यामध्ये अतिशय उत्तम गाणारे, मंत्रमुग्ध करणारे आणि अतिशय सुंदर लिहिणारे असं सगळ्यांनी मिळून एक अतिशय सुंदर असा संगीताचा फुलोरा आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आणि आता आपण त्याचा आनंद घेऊया. संगीत जीवनविद्या.
लाभतसे सद्गुरूंचा शेणा धरावा सद्गुरूंचा शेणा धरावा सद्गुरूंचा शेणा घडावा सद्गुरूंचा चेला घडावा सद्गुरूंचा चेला धरावा सद्गुरूंचा धरावा सद्गुरूंचा शेला धरावा सद्गुरूंचा शेला गुरूंचा शेला गुरूंचा शेला। तुझे स्मरण तुझेच चिंतन तुझे स्मरण तुझेच चिंतन सत्कर्मांच्या पुण्यराशी सत्कर्मांच्या पुण्यराशी सद्गुरु चिंतन तुझे स्मरण तुझे चिंतन सत्कर्मांच्या पुण्यराशी सत्कर्मांच्या पुण्यराशी सद्गुरु तव मी ग्रंथ दिंडी अहंकार सांडी ग्रंथ दिंडी अहंकार सांडी तुझे स्मरण तुझे चिंतन तुझे स्मरण तुझे चिंतन सत्कर्मांच्या चिंतनाची आस हीच मोठी जिजू दे देह तव कार्यासाठी जिजू दे देह तव कार्यासाठी तुझे स्मरण तुझेच चिंतन तुझे स्मरण तुझेच चिंतन सत्कर्मांच्या पुण्यराशी सत्कर्मांच्या पुण्यराशी सद्गुरु तव मी कृपाविलाशी सद्गुरु तव जीवन विद्या
कसं वाटलं? किती आनंद लुटला आपण. संगीत जीवनविद्या ही गोष्टच अशी आहे की आपल्याला त्याच्यामधून बाहेरच पडावं असं वाटत नाही. इतकं सुंदर गायन, इतकं सुंदर लिखाण, ह्याच्यामधून बाहेर पडायची इच्छा होत नाही या आनंदामधून. पण सद्गुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे कुठे थांबायचं, कारण आपल्याला थांबावंच लागणार आहे, कारण पुढचे प्रवचनकार आपल्या भेटीला येणार आहेत. ते म्हणजे धडाडीचे कार्यकर्ते श्री शैलेशदादा रेगे. एमकॉम, एमफिल आणि DTM असं त्यांचं शिक्षण आहे. मेधा ट्युशन्स येथे प्रोफेसर कम डायरेक्टर आहेत ते. डोंबिवली शाखेत 3 वर्ष उपसचिव पद त्यांनी भूषवलेलं आहे. तसंच 3 वर्ष उपखजिनदारही होते ते. आणि 5 वर्ष सचिव पदाची त्यांनी सद्गुरुसेवा करत आहेत. उत्कर्ष, एक प्रवास आणि लाईफ मॅनेजमेंट सिरीज या JVMच्या प्रोफेशनल इव्हेंटचे ते निवेदनही करतात. आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये त्यांचं कार्य म्हणजे ठाणे मुलुंड शाखा आणि नवी मुंबई शाखा येथे ते अभ्यास वर्गही घेत आहेत ऑनलाईन. असे हे प्रभावशाली व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेले आहे. तर आपण ऐकूया तर त्यांच्याच बोलामधून काय ज्ञानाचा झरा आपल्यापर्यंत ते आणता येते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे जीवनविद्येचे शिल्पकार विश्वसंत नामयोगी सद्गुरू श्री पैमाऊली, सद्गुरूंच्या धर्मपत्नी आणि आपल्या सर्वांच्या मातृतुल्य सौ शारदामाई या दोघांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आदरणीय प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना विनम्र अभिवादन. आणि या गुरुपौर्णिमा महोत्सवात सद्गुरूंच्या ज्ञानाच्या बरसातमध्ये नाहून निघालेल्या सर्वच सद्भक्त श्रोत्यांना मी शैलेश सुहास रेगे कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आज चिंतनासाठी जो विषय मिळालेला आहे तो आहे संकल्प सिद्धीचं गुपित, विश्वप्रार्थना. वास्तविक गुरुपौर्णिमेच्या या कृतज्ञता दिन महोत्सवामध्ये माझी जी काही निवड झाली आहे त्याबद्दल खरं तर आदरणीय प्रल्हाददादा आणि जीवनविद्या मिशनचे सर्वच विश्वस्त यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आनंद एवढा झाला आहे, एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला त्याच्या नॅशनल स्पोर्ट्स टीममध्ये चान्स मिळाल्यावर जेवढा आनंद मिळतो तेवढा खरं तर आनंद झाला आहे. आणि खंत एकाच गोष्टीची वाटते, या ठिकाणी लहानपणापासून जीवनविद्येत आहे आणि आज या ठिकाणी पोचल्यानंतर या ठिकाणी बोलताना मला बघताना सगळ्यांनाच आनंद झाला असणार. पण 2 व्यक्ती अशा आहेत ज्यांना मनापासून आनंद झाला असता आणि ते शरीर रूपाने अनफॉर्च्युनेटली आज इथे नाही आहेत. सगळ्यात आधी म्हणजे माझे बाबा सुहास रेगे आणि दुसरी व्यक्ती जिच्यामुळे ॲक्च्युली कसं बोलायचं, जीवनविद्येचा विषय कसा मांडायचा हे कळलं त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय मिलनवहिनी. या दोघांची प्रकर्षाने आठवण येते आणि मला माहिती आहे की सूक्ष्म रूपाने ती दोघंही इथे आहेत आणि आज हा जो विषय चिंतनासाठी घेतलेला आहे त्यासाठी निश्चितपणे त्यांची कुठेतरी पाठीवर थाप असणार आहे. हेच सगळं अनुभवून, हे सगळं धाडस करून आज मी इकडे चिंतन प्रकट करण्याचा प्रयत्न करतोय. संकल्प सिद्धीचं गुपित, विश्वप्रार्थना. आता हा विषय चिंतनाला घेताना सर्वसाधारणपणे 3 प्रश्न मनात येतात. तुम्ही कोणालाही जर सांगितलं संकल्प सिद्धीचं गुपित, विश्वप्रार्थना असं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न मनात येतो, हे खरं आहे का हो की संकल्प सिद्धीचं गुपित म्हणजे विश्वप्रार्थना आहे. दुसरा प्रश्न, कसा. आणि तिसरा प्रश्न, कधी. आपण या 3 प्रश्नांवर आज चिंतन करूया.
सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर, संकल्प सिद्धीचं गुपित विश्व प्रार्थना आहे का हो? 100% खरं आहे. आपल्या मनात जे काही संकल्प येतात ते सर्व संकल्प सिद्ध करण्याचं सामर्थ्य हे विश्व प्रार्थनेमध्ये आहे 100%. तुम्ही म्हणणार कसं? म्हणजे ही विश्व प्रार्थना आमच्या सद्गुरूंनी निर्माण केली आहे म्हणून ही संकल्प सिद्ध करते असं आम्ही म्हणतो का? जीवनविद्येचे सगळ्यात दोन महत्वाचे फॅक्टर्स आहेत. जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर जर दोन सगळ्यात महत्वाच्या क्वालिटीज आपल्याला कुठल्या मिळत असतील तर एक म्हणजे डोळस श्रद्धा आणि दुसरं म्हणजे चिकित्सक बुद्धी. आम्हाला कुठलीही गोष्ट ब्लाइंडली ॲक्सेप्ट करायला सांगितली नाही. सद्गुरूंना त्यांच्या ठिकाणी सुद्धा अंधश्रद्धा ठेवलेली आवडत नाही आणि त्यामुळे संकल्प सिद्धीचं गुपित विश्व प्रार्थना हे जेव्हा आम्ही 100% खरं आहे असं म्हणतो तेव्हा त्याच्या मागे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने कळतं की हे संकल्प आपले कसे सिद्ध होतात. आता हे संकल्प सिद्ध करण्यामागचं कारण काय? आपल्या मनात जेव्हा एखादा संकल्प येतो किंवा आपण जेव्हा एखादा संकल्प करतो, युजुअली आपली मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा एवढी वळवावी तशी वळते. आपण असं म्हणतो की आम्ही नवीन संकल्प सोडला. आपण कुठल्याही देवाकडे गेल्यावर पण बघा, तिकडचे जे भटजी असतात ते भटजी आपल्या हातावर पाणी घेऊन सांगतात आता देवासमोर संकल्प सोडा. आता देवासमोर जर संकल्प सोडला तर तो संकल्प पूर्ण कसा होणार? संकल्प सोडायचा नसतो, संकल्प धरायचा असतो. आणि तो संकल्प कुठे धरायचा असतो? तो बहिर्मनामध्ये धरायचा असतो. तो संकल्प बहिर्मनामध्ये धरला की बहिर्मन तो संकल्प अंतर्मनाकडे पास ऑन करतं आणि अंतर्मनाने तो धरला की तो संकल्प सिद्ध व्हायला सुरुवात होते. आता आपल्या मनात आलेला कुठलाही संकल्प हा जर सिद्ध करायचा असेल तर त्याला कारणीभूत विश्व प्रार्थना कशी आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कुठलाही संकल्प हा विश्व प्रार्थनेला अशक्य नाही, कुठलाही. मी जेव्हा कधी या प्रश्नावर येणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल की अनइमॅजिनेबल आणि इम्पॉसिबल संकल्प सुद्धा विश्व प्रार्थना सहज शक्य करून दाखवते. पण त्याच्यामागे कारण आहे आणि एक सगळ्यात महत्वाचं विषयाची जी टॅगलाईन आहे ती इम्पॉर्टंट आहे. संकल्प सिद्धीचं गुपित विश्व प्रार्थना आहे. ही विश्व प्रार्थना सद्गुरूंनी अखिल मानवजातीसाठी ओपन केलेली आहे. सद्गुरूंचेच शब्द आहेत. ही विश्व प्रार्थना म्हणण्यासाठी माझा नामधारकच असण्याची गरज नाही. ही विश्व प्रार्थना कोणी म्हणावी आणि आपले संकल्प सिद्ध करून घ्यावे. मग गुपित हा शब्द का वापरलाय? गुपित या शब्दाचा अर्थ आहे विश्व प्रार्थना जरी संपूर्ण विश्वासाठी ओपन केलेली असली तरी जोपर्यंत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची युक्ती मिळत नाही तोपर्यंत ती विश्व प्रार्थना आपले संकल्प लवकर सिद्ध करत नाही. आणि त्यामुळे हे जे गुपित आहे हे गुपित म्हणजे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची युक्ती आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची युक्ती कुठली आहे? एखादा संकल्प बहिर्मनातून, तो बहिर्मनात आपण जर धरला, त्याच्यावर जर आपण ठाम राहिलो आणि तो संकल्प जर उद्या अंतर्मनात गेला तर याच्या मागचं पूर्णपणे शास्त्र समजून घ्या. अंतर्मनाला तो संकल्प सिद्ध करण्यासाठी सगळ्यात कुठल्या महत्वाच्या गोष्टीची गरज जर लागत असेल तर ते आहे पुण्य. अंतर्मनाकडे जोपर्यंत पुण्याचा साठा नाहीये तोपर्यंत तो संकल्प सिद्ध होणार नाही. जर समजा आपला संकल्प सिद्ध व्हायला वेळ लागत असेल तर याचा अर्थ आपल्या दिव्य बँकेच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत पुण्याचा बॅलन्स पुरेपूर झालेला नाही. हा जेव्हा पुरेपूर होतो, अंतर्मनाकडे जेव्हा तो संकल्प येतो, तेव्हा अंतर्मन आपल्या दिव्य प्रतिभा शक्तीच्या द्वारे आपल्या दिव्य बँक अकाउंट मधलं पुण्य काढून तो संकल्प सिद्ध करण्यासाठी ते पुण्य वापरत. आता याचा अर्थ काय होतो की संकल्प सिद्धीसाठी महत्वाचं काय आहे? महत्वाचं आहे पुण्य. मग पुण्य कशातून निर्माण होतं? पुण्य निर्माण फक्त आणि फक्त सत्कर्मातूनच होतं. सद्गुरु सांगतात पुण्य संपादन करण्याचा एकमेव मार्ग आणि तो म्हणजे सत्कर्म आहे. म्हणजेच संकल्प सिद्ध करण्यासाठी काय लागतं? सत्कर्म लागतं. आता हे सत्कर्म कशातून निर्माण होतं? आपण ज्याला सत्कर्म म्हणतो ते सत्कर्म असेलच असं नाही. आता आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास सुरू झालेला आहे. अनेक जण अनेक प्रकारची व्रतं करतात आणि ती व्रत करत असताना त्यांना असं वाटतं की त्या व्रतामागे आपलं सत्कर्म आहे. सत्कर्म
नसेल असं मी म्हणत नाही, पण सत्कर्म असेलच असं पण सांगता येत नाही. सद्गुरूंचा एक छान अमृत तुषार आहे, चातुर्मासामध्ये लोक अनेक प्रकारची व्रत करतात, पण मी कोणाचंही मन दुखावणार नाही असं जो व्रत करतो ते खरं व्रत आहे. आणि त्यामुळे आपल्याला सत्कर्माचा अर्थच माहीत नसतो. आषाढी एकादशीचा कडकडीत उपास केला की आम्हाला असं वाटतं की सत्कर्म केलं. मला कितीतरी जणांनी विचारलेलं आहे की तुम्ही, तुम्हाला सद्गुरूंनी कुठला गुरुमंत्र दिलाय? तर मी म्हटलं आम्हाला विठ्ठल मंत्र दिलाय. अच्छा, मग तुमचा आषाढी एकादशीला उपास असेल ना? तर मी म्हटलं नाही हो, माझा काय उपास नसतो. मग सद्गुरूंनी तुम्हाला उपास कधी करायला सांगितलाय, म्हणजे गुरुवारचा वगैरे उपास धरायला सांगितलाय का? मी म्हटलं आम्हाला सद्गुरूंनी सांगितलंय तुम्हाला जेव्हा पोटाला तुमचा आराम देवासा वाटतो तेव्हा उपास करा. उपास हा देहासाठी करायचा असतो, देवासाठी तपास करायचा असतो. आम्ही काय करतो, आम्ही देवासाठी उपास करतो, म्हणजे आपली बेसिक प्रोसिजरच चुकते. देवासाठी करायचा असतो तपास आणि देहासाठी करायचा असतो उपास. आम्ही काय करतो, आम्ही देवासाठी उपास करतो आणि त्यामुळे आम्ही तपासायलाच जात नाही. आता सत्कर्म जर करायचं असेल तर सत्कर्म म्हणजे आम्हाला असं वाटतं की भिकाऱ्याला जर चार पैसे दिले तर सत्कर्म आपलं होणार आहे. आपण त्या भिकाऱ्याला चार पैसे दिल्यानंतर त्याने जर त्या चार पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने केला नाही तर ते सत्कर्म कसं काय ठरेल? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की मी परीक्षेचा पेपर लिहित असताना समोरच्याने मला काहीतरी विचारलं आणि जर मी त्याला उत्तर दिलं तर ते सुद्धा सत्कर्म आहे. कॉपी करणं आणि कॉपी करण्यासाठी मदत करणं हे कधीही सत्कर्म असू शकत नाही, असूच शकत नाही. आणि त्यामुळे सत्कर्माची व्याख्या लहान मुलांपासून महाताऱ्यापर्यंत कोणांना कोणालाच माहीत नाही की सत्कर्म बेसिकली म्हणतात कशाला, सत्कर्म निर्माण कशातून होतं. सत्कर्म निर्माण फक्त चार गोष्टीतून होतं, पाचवी गोष्ट एक्झिस्टच करत नाही. फक्त चार गोष्टीतून सत्कर्म निर्माण होतं, शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं. फक्त या चार गोष्टींमधून सत्कर्म निर्माण होतं आणि या सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं. सद्गुरु काय म्हणजे सांगत असतात की तुम्ही फक्त 10% जीवनविद्या स्वीकारलीत तरी तुम्ही 100% सुखी व्हाल. सद्गुरु जेव्हा असं सांगतात तेव्हा सद्गुरूंना खात्री असते की हा 10% पोचायला सुद्धा याच्या नाकीनं येणार आहेत. पण मग कसं असतं, युजुअली असं म्हणतात की शिक्षकाच्या 2 पावलं पुढे विद्यार्थी असतात. अनफॉर्च्युनेटली इथे सुद्धा अपवाद नाही. जेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की 10% जीवनविद्या स्वीकारल्यानंतर 100% तुम्ही सुखी व्हाल, सद्गुरूंना काहींनी प्रश्न विचारला मग सद्गुरू ही 10% जीवनविद्या आम्हाला सांगाल का कुठली? म्हणजे उरलेल्या 90% आम्हाला इंटरेस्टच नाही, 10% मिळाले की आम्ही खुश झालो. सद्गुरू त्याही पेक्षा हुशार आहेत. सद्गुरू म्हणाले तुला 10% झेपणार नाही, मी तुला 10% सांगतो. 10% म्हणजे किती? 1%. ती 1% जरी जीवनविद्या स्वीकारलीस तरी तू 100% सुखी होशील. काय ग्रेस मार्क दिलेत बघा, 1% जीवनविद्या स्वीकारली तरी 100% आपण सुखी होऊ शकतो. आणि तो 1% म्हणजे सद्गुरु सांगतात शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं, कारण त्या 1% उरलेले 99% अवलंबून आहेत. आता सत्कर्म हे चार गोष्टीतूनच निर्माण होतं, म्हणजे शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं. म्हणजे आपण परत पहिल्या लाईनवर जाऊया, संकल्प सिद्धीचं गुपित, संकल्प सिद्ध होण्यासाठी काय आवश्यक आहे? विश्व प्रार्थना. आता विश्व प्रार्थना का? कारण संकल्प सिद्ध करण्याचं काम कोण करतं? अंतर्मन. अंतर्मन कशाच्या आधारावर संकल्प सिद्ध करणार आहे? पुण्याच्या. म्हणजे संकल्प सिद्ध करण्यासाठी आवश्यक काय? पुण्य. हे पुण्य कशातून निर्माण होतं? सत्कर्मातून. म्हणजे संकल्प सिद्ध करण्यासाठी काय आवश्यक आहे? सत्कर्म. हे सत्कर्म कशातून निर्माण होतं? शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं. म्हणजे संकल्प सिद्ध करण्यासाठी काय करावं लागतं? शुभ चिंतन करावं लागतं, शुभ इच्छा करावी लागते, शुभ बोलावं लागतं आणि शुभ करावं लागतं. या फक्त चार गोष्टी जर आपण केल्या त्याच्यातून सत्कर्म निर्माण होतं, त्या सत्कर्मातून भरभरून पुण्य आपल्याला मिळतं आणि ते पुण्य आपल्या अंतर्मनाला आपले सगळे संकल्प सिद्ध करण्यासाठी समर्थ ठरतं, केपेबल ठरतं, पुरेसं ठरतं. आता जर हे या चार गोष्टी करायच्या असतील तर याच्यामध्ये सुद्धा बरंच अज्ञान, बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. शुभ चिंतन म्हणजे काय लोकांना माहितीच नाही आहे, शुभ इच्छा म्हणजे काय लोकांना माहीत नाही आहे, शुभ बोलायचं म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही आहे, आणि बेसिकली शुभ करायचं म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. शुभ चिंतन म्हणजे फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही तर हार्मोनियस थिंकिंग सुद्धा आहे.
आदरणीय प्रल्हाद दादा खूप छान सांगतात, मला मला वैयक्तिक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि हार्मोनियस थिंकिंग याच्यामधला फरक माहीत नव्हता, मला दोन्ही सारखंच वाटत होतं. जेव्हा आपण फक्त स्वतःसाठी मागतोच काहीतरी चांगलं तेव्हा ते पॉझिटिव्ह थिंकिंग असतं, आणि आपल्या सकट जेव्हा सर्वांसाठी मागतो तेव्हा ते हार्मोनियस थिंकिंग होतं. त्याचबरोबर नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा उपयोग नाही आहे, ते पॉझिटिव्ह थिंकिंग हे ऍफर्मेटिव्ह थिंकिंग हवं, ऍफर्मेशन्स हवीत. म्हणजे एखादा विद्यार्थी देवाला सांगतो उद्याच्या पेपरमध्ये मला नापास करू नकोस, उद्याच्या पेपरमध्ये मला नापास करू नकोस. आता हे पॉझिटिव्ह थिंकिंग होऊ शकतं पण हे ऍफर्मेटिव्ह थिंकिंग होऊ शकत नाही, कारण देवा उद्याच्या पेपरमध्ये मला नापास करू नकोस ह्याच्यामध्ये नापास हा शब्द आहे. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करत असताना, हार्मोनियस थिंकिंग करत असताना या गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे की आपण जे काही विचार आपल्या मनात घोळवतोय ते पूर्णच्या पूर्ण सकारात्मक असले पाहिजेत, पूर्णच्या पूर्ण ऍफर्मेटिव्ह असले पाहिजेत. त्याचं कारण आपण जेव्हा आपल्या मनात एखादे विचार घोळवतो, आपण एखादं चिंतन जेव्हा करतो तेव्हा आपण ते नुसते विचार मनात घोळवत नाही, आपण अंतर्मनाशी संवाद साधत असतो. आपण जेव्हा एखादा संकल्प धरतो तेव्हा आपण एक ठराविक टाइम लिमिट ठरवतो, या टाइम लिमिटमध्ये तो संकल्प सिद्ध झाला पाहिजे. वास्तविक ते टाइम लिमिट आपल्यावर अवलंबूनच नाही, तो संकल्प सिद्ध करण्याचं टाइम लिमिट अंतर्मन ठरवतं. कारण आपण जेव्हा तो संकल्प धरतो, मी कुठला म्हणतोय नुसता संकल्प वरवर धरणं नाही, जेव्हा आपण संकल्प मनाशी दृढ धरतो तेव्हा द व्हेरी नेक्स्ट मुमेंट पासून, आपण एखादा संकल्प मनाशी धरल्यानंतर आपण असा विचार करतो की उद्यापासून आता याच्यावर वर्किंग चालू करूया, पण आपण जेव्हा एखादा संकल्प मनाशी दृढपणे धरतो तेव्हा अंतर्मन व्हेरी नेक्स्ट मुमेंट पासून त्याची तयारी सुरू करतं. आणि मग अंतर्मनाला जर व्हेरी नेक्स्ट मुमेंट पासून ती तयारी करायची असेल तर आपण आपल्या मनात जे काही विचार घोळवतोय ते पूर्णपणे ऍफर्मेटिव्ह असले पाहिजे. शुभ इच्छा, आपण जेव्हा एखादी इच्छा करतो तेव्हा ती फक्त जी इच्छा आहे ती स्वतःपुरती मर्यादित असता कामा नये, याच्यामध्ये सर्वांचं भलं असलं पाहिजे. सर्वांचं भलं असणार जी जर इच्छा आपण केली तर ते सत्कर्म ठरणार आहे. आपण फक्त आपल्यासाठी मागितलं, आपण महत्वाकांक्षी असू नये असं अजिबात नाही. महत्वाकांक्षी नसलेला माणूस कोणालाच आवडत नाही, महत्वाकांक्षा ही डेफिनेटली हवी. मला उद्या कोणाचं विचारलं असतं गुरुपौर्णिमेला बोलायचा चान्स मिळाला तर काय करणार मी, असं सांगेन का शेवटी सद्गुरु सेवा महत्वाची आहे, दांभिकपणा झाला ओवरवर मला वाटणारच ना कधीतरी मला चान्स मिळावा. महत्वाकांक्षा ही असतेच, पण आपली जी महत्वाकांक्षा आहे, आपली जी इच्छा आहे ती दुसऱ्यांच्या इच्छेच्या आड येत नाहीये ना, त्याच्यातून दुसऱ्यांचं वाईट होत नाहीये ना, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जी इच्छा मनात धरतोय पुन्हा एकदा ती पूर्णपणे ऍफर्मेटिव्ह आहे का, ती जर ऍफर्मेटिव्ह नसेल तर तुमच्या त्या इच्छेमधलं इच्छेचं जे काही वर्ड फ्रेमेशन आहे त्या इच्छेच्या वर्ड फ्रेमेशन मधला अंतर्मन कुठला शब्द पकडेल हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून ती इच्छा ऍफर्मेटिव्हली पाहिजे, पॉझिटिव्हली पाहिजेच पण ऍफर्मेटिव्हली पाहिजे. एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, माझ्या बाबांचे बॉस होते, काही कारणास्तव त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि त्यांना डायलिसिसवर ठेवावं लागलं आणि नंतर त्या डायलिसिसच्या प्रोसिजरमध्ये ते एक्सपायर झाले. आम्ही जेव्हा सद्गुरूंच्या भेटीला गेलो तेव्हा बाबांनी सद्गुरूंना सांगितलं की महाराज आपण असं म्हणतो की पॉझिटिव्ह बोलायचं पॉझिटिव्ह बोलायचं, ते सतत असं सांगायचं की मला डायलिसिस नको मला डायलिसिस नको, तरीसुद्धा महाराज शेवटी त्यांचा डायलिसिस करावा लागला, असं का झालं? सद्गुरूंनी फार इम्पॉर्टंट उत्तर दिलं. सद्गुरू म्हणाले रेगे मला डायलिसिस नको, या वाक्यामध्ये डायलिसिस हा शब्द आहे ना, आणि अनफॉर्च्युनेटली कदाचित त्यांच्या अंतर्मनाने तो शब्द पकडला असणार आणि त्यांच्या वाटेला तो डायलिसिस झाला. मी उदाहरण का दिलं, आपण काय इच्छा करतोय याच्याकडे आपण अत्यंत सावध असलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं नुसत्या मनात इच्छा आल्याने काय होतं, नुसत्या मनात इच्छा आल्यानेच होतं, पहिल्यांदा आधी इच्छा मनात याव्याच लागतात आणि त्या इच्छा जर शुभ असतील तर आणि तरच ते सत्कर्म आहे. केवळ आपण नुसतं वरवर म्हटलं हो हो छान आहे यांचं भलं होऊ देत त्यांचं भलं होऊ देत, सुरुवातीला बरं आहे, पहिली प्रोसिजर तीच हवी, पण आपण जेव्हा सुरुवातीला असं म्हणतो ना याचं भलं होऊ देत त्याचं भलं होऊ देत, कधी कधी आपण मन मारूनही म्हणतो, पण ते याचं भलं होऊ देत त्याचं भलं होऊ देत असं वर वर म्हणता म्हणता एकदा वरून आत गेलं पाहिजे आणि ते आत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्कर्म स्टार्ट होणार आहे. शुभ बोलणं म्हणजे शुभचिंतन आणि शुभ इच्छा हे तर फार वरच्या स्तरावर आहे. सुरुवात करताना काय करायची, असं डायरेक्ट शुभचिंतन करता येत नाही, असं डायरेक्ट जर शुभचिंतन करणं इतकं सोपं असतं तर 60 वर्ष सद्गुरूंना आणि आता दादांना एवढा आपला देह कशाला चंदनासारखा झिजवावा लागला असता, सोपं होतं ना.
शुभचिंतन काय सांगितलं सगळं व्यवस्थित सांगितलेलं कळलं का हो कळलं शुभचिंतन होत आहे शुभचिंतन आणि शुभ इच्छा करणं इतकं सहज शक्य नाही पण ते इम्पॉसिबलही नाही ते थोडंसं हार्ड आहे पण सुरुवात शुभ बोलण्याने तर करू शकतो ॲटलिस्ट नुसतं बोला तरी शुभ नुसतं बोलायला काय हरकत आहे पण बोलण्यामध्ये सुद्धा लोक गडबड करतात एक उदाहरण देतो परत तुम्हाला कळेल एक जोडपं होतं नवरा बायको होते आणि कोकणातली गोष्ट आहे आणि रात्री जेवण चाललं होतं चांगलं छानपैकी नॉनव्हेजचा बेत होता आणि दोघं अगदी हास्य विनोद संवाद करत जेवत होते जेवण झाल्या बायकोचं जेवण लवकर झालं नवरा अजूनही जेवत होता आणि म्हणून तिने नवऱ्याला सांगितलं थोडासा भात आहे जरा घेता का तर तो म्हणाला नको ग पोट भरलंय ती म्हणाली थोडंसं भात असं घ्या ना तो म्हणाला नको गो पोट खरंच भरला असा आता इथपर्यंत सगळं ठीक होतं पुढे बोलताना काय गडबड झाली ती बायको म्हणाली नाहीतरी उद्या कुत्र्याकच घालूच असं या एका वाक्यावर तो नवरा एवढा भडकला म्हणजे नाहीतरी उद्या कुत्र्यालाच घालायचं आहे म्हणजे तुला मी नवरा आणि कुत्रा सारखा वाटतो का आता हे वेगळ्या पद्धतीने ती सांगू शकली असती पण बोलताना आता त्याच्यामध्ये तिचा उद्देश काय वाईट होता का उद्देश काय वाईट नव्हता तिचा उद्देश हा होता की अन्नाची नासाडी होऊ नये पण तिने बोलताना कसं बोलली आपण बोलताना कसं बोलतोय ह्याच्याकडे आपलं फार लक्ष पाहिजे आणि त्याच्यासाठी शुभ बोलण्यासाठी एक फार महत्त्वाची युक्ती आपल्याला दादांनी सांगितली मला ती खूप आवडते दादा काय सांगतात शुभ बोलण्याची जर प्रॅक्टिस करायची असेल ना तर रिस्पॉन्स द्यायला शिका रिॲक्ट होऊ नका रिॲक्ट आणि रिस्पॉन्समध्ये फरक आहे आपण 99% रिॲक्ट होतो रिॲक्ट होतो म्हणजे काय करतो म्हणजे समोरचा काहीतरी बोलत असताना तो जरुरी नाही आहे की आपल्याला काहीतरी वाईट सांगतोय आता मी जीवनविद्येमध्ये 30 वर्ष आहे मला एखादा कोणतरी आला आणि तो काहीतरी जीवनविद्येचा मला पॉईंट सांगतोय तर माझ्या डोक्यात काय असतं मला जीवनविद्येत 30 वर्ष झाली आहेत याला अजून 30 आठवडे झाले नाही आहेत आणि हा मला उलटं सांगतोय जीवनविद्येबद्दल जीवनविद्या आतमध्ये घोळवण्यासाठी टेन्युअर इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही किती वर्ष जीवनविद्येत आहात याच्यापेक्षा तुम्ही जीवनविद्येमध्ये आल्यानंतर किती जीवनविद्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करताय याला जास्त महत्व आहे आणि त्यामुळे तुम्ही किती वर्ष आहात याला महत्वच नाही आहे पण तो मला कालचा बोरगा आलेला काहीतरी सांगतोय जीवनविद्येबद्दल मी त्याचं ऐकूनच घेत नाही मी असं ठरवतो की हा थांबतो कधी आणि माझ्याकडचं जे जीवनविद्येचं ज्ञान आहे हे त्याच्या अंगावर मी भसाभसा ओततो कधी असंच माझ्याकडे होतं आणि त्यामुळे मी त्याचं ऐकूनच घेत नाही आणि तो जसा थांबेल तसं मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो याला रिॲक्ट होणं म्हणतात आणि रिॲक्ट झाल्याने काय होतं एकतर मिसकम्युनिकेशन होतं आणि रिॲक्शन देण्यामध्ये 99% शुभ बोलणं होतच नाही रिस्पॉन्स द्यायला शिका रिस्पॉन्स द्यायचं म्हणजे काय समोरच्या आपल्याशी बोलला की त्याचं आधी बोलणं शांतपणे ऐकून घ्या त्याच्यावर विचार करा आणि विचार केल्यानंतर बोलताना बोलायच्या आधी लक्षात घ्या मनात विचार आल्याशिवाय बोलता येत नाही बरीच जण असं सांगतात आमच्या मनात काही नाही आहे पण आम्ही बोलतो साफ खोटं आहे मनात काही नसेल तर बोलताच येत नाही पहिल्यांदा मनात विचार येतोच बोलण्याआधी त्यामुळे उत्तर देताना जर आपल्याला बोलायचं असेल तर आधी 2 मिनिटं विचार करा विचार केल्यानंतर बोला जेव्हा बोलणार तेव्हा बोलताना आपण जे बोलतो आहोत त्याच्यामध्ये कुठलाही वावगा शब्द नाही आहे ना हे पहिल्यांदा बघा सद्गुरूंचा सगळ्यात आवडता अमृत तुषार जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल आहे याचा अर्थ काय होतो जो स्वतःची जीभ जिंकेल तो नंतर स्वतःचं मन जिंकेल की नाही नंतरचा भाग आहे पण जो स्वतःची जीभ जिंकेल तो पहिल्यांदा दुसऱ्यांचं मन जिंकेल आणि जेव्हा प्रत्येकाचं तो मन जिंकेल तेव्हा तो आपोआपच जग जिंकेल आणि त्यामुळे जर जीभ जिंकायची असेल तर रिस्पॉन्स शिकलं पाहिजे रिॲक्ट होणं शिकता कामा नये आपण बोलत असताना आपल्याला असं वाटलं की आपल्याला रिप्लाय देताना बरोबर रिप्लाय देता येणार नाही बऱ्याच वेळेला असं होतं खूप कंट्रोल ठेवतो बोलायचं कसं आणि नंतर असं वाटतं की नाही रिस्पॉन्स देताना सुद्धा असं वाटतं की याला काहीतरी ऐकवावंच असं जेव्हा वाटतं ना तेव्हा लक्षात ठेवायचं 2 वेळा मनातल्या मनात विश्व प्रार्थना म्हणायची तुम्ही म्हणणार हो हे असं कसं काय करून बघा मी हे करून बघितलेलं आहे मी आमच्या घरी आमच्या फॅमिलीमध्ये शॉर्ट टेम्पर्ड म्हणून फार प्रसिद्ध आहे पण हे रिस्पॉन्सबद्दल मी शिकायला लागल्यानंतर ना हळूहळू बदल व्हायला लागलाय हळूहळू का होईना पण बदल व्हायला लागलाय
तुम्ही दोन वेळा जेव्हा विश्व प्रार्थना म्हणताना तेव्हा तुम्ही गॅप देता, गॅप देताना तुम्ही स्वतः विचार करता आणि दोन वेळा विश्व प्रार्थना म्हटल्यानंतर तुमच्या तोंडून जे काही निघतं ते करेक्टच निघतं. गोंदवलेकर महाराजांचं एक छान वाक्य आहे, भगवंताचं नाम घेणं हे मौनच आहे. जर आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे असं जर वाटलं तर हे जे सो कॉल्ड दांभिक मौन व्रत असतं तसं नका धारण करू. त्याच्यामध्ये आपण काय करतो, उद्या माझं मौन आहे म्हणून सांगतो आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त हातवारेच करत बसतो. हातवारे समोरच्याला समजले नाहीत तर पेपरावर लिहून देतो. हे कसलं काय मौन आहे? भगवंताचं नाम घेणं हे मौन आहे. तुम्हाला असं वाटलं ना की इकडे मौन व्रत धारण करायचं आहे म्हणजे फक्त तोंडात विश्व प्रार्थना ठेवा. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमात्या दैवाची कोणवाणी, ज्ञानेश्वर माऊलीने तेव्हापासून सांगितलेलं आहे, लक्षात कोणाचे. आणि त्यामुळे कधी तुम्हाला काही रिस्पॉन्स द्यावा असं वाटला पहिली विश्व प्रार्थना म्हणा. मी कायम सांगतो तुम्हाला शिवी द्याविषयी वाटली ना, द्या शिवी. पहिल्यांदा दोन वेळा विश्व प्रार्थना म्हणा आणि मग शिवी द्या. मला एका युवा वर्गामध्ये एकाने विचारलं, अहो पण असं कसं म्हणजे दोन वेळा विश्व प्रार्थना म्हणून नंतर शिवी द्यायची? म्हटलं हो बिंदास द्यायची. तो म्हणाला कसं काय, दोन वेळा विश्व प्रार्थना म्हणून बघ तर तोंडात शिवी येते का? तोंडात शिवी येणारच नाही. म्हणजे शुभ बोलण्यासाठी आपल्याला बोलावं कसं हे कळलं पाहिजे. आपण जे बोलतो ते शुभ आहे असं आपल्याला वाटतं असं नाहीये. शुभ बोलणाऱ्या मानवाला लागली आग म्हणतात. ती मानवाला लागली आगचा अर्थ काय होतो, आपल्या बोलण्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत त्याला आग म्हटलेलं आहे. शुभ बोलणं पाहिजे आणि शुभ करणं पाहिजे. आता शुभ करणं म्हणजे काय? शुभ करणं म्हणजे सिंपल आहे, सद्गुरु छान सांगतात. शुभ करणं म्हणजे आपल्याला जे काय कळत नसेल की आम्ही जे करतो ते शुभ करतोय की नाही, सद्गुरूंनी खूप छान सांगितलेलं आहे. दुसऱ्याला सहकार्य करता नाही आलं नका करू, पण दुसऱ्याला त्रास देऊ नका. दुसऱ्यांची कामं नाही करता आली नका करू, दुसऱ्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका. दुसऱ्यांचं कौतुक नाही करता आलं नका करू, दुसऱ्यांची तक्रार द्वेष करू नका. तसंच शुभ करणं याचा अर्थ काय, शुभ करणं याचा अर्थ आपण जे काही करतोय ते करताना समाज विधायक राष्ट्र प्रगतीसाठी आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी जर आपल्याकडून काही होत असेल तर ते शुभ करणं आहे. आता ज्या या चार गोष्टी आहेत, शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं, या चार गोष्टीतून सत्कर्म आपलं होतं, त्या सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि ते पुण्य निर्माण झालं, ते पुण्य दिव्य बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झालं की आपण जो संकल्प बहिर्मनातून अंतर्मनात पाठवू, अंतर्मन तो संकल्प सिद्ध करण्यासाठी सिद्ध होतं आणि आपला संकल्प सिद्ध करतं. आता अंतर्मनाला सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो पुण्य आहे तो पुण्य फॅक्टर विश्व प्रार्थनेत ओतप्रोत भरलेला आहे. त्याचं कारण विश्व प्रार्थनेमध्ये कृतज्ञता ठासून भरली आहे आणि सद्गुरूंचा अमृत तुषार आहे, अगणित पुण्य संपादन करण्याचा राजमार्ग म्हणजे सदैव कृतज्ञ राहणं आहे. त्यामुळे विश्व प्रार्थनेमध्ये पुण्य ओतप्रोत भरलं आहे म्हणून विश्व प्रार्थना आपल्या सगळ्यांचे संकल्प सिद्ध करतं. पण मग कधी करतं, तिसरा शेवटचा प्रश्न, कधी करतं? आता कधी करतं हे समजून घेतलं पाहिजे. समजा माझा पगार भरपूर आहे पण मी घेतलेलं लोन जर जास्त आहे तर त्या लोनचे हप्ते फेडता फेडता माझा पगार जरी जास्त असला तरी माझ्या हातात काही उरत नाही आहे. पण माझ्या हातात काही उरत नाही याचा अर्थ माझा पगार कमी आहे का? नाही. माझे लोनचे हप्ते अजून थकले आहेत म्हणून माझा पगार पुरत नाही. एकदा का ते लोनचे हप्ते संपले की माझा पगार मला ऐश्वर्यवान वाटायला लागणार आहे. आज मी भरपूर विश्व प्रार्थना म्हणतोय तरी माझे संकल्प सिद्ध होत नाहीयेत का? असं नाहीये. घेऊन आलेल्या लोनचे हप्ते खूप आहेत. कर्माच्या थिअरी प्रमाणे आपल्या दिव्य सूक्ष्म जाणीवेच्या ठसे जाणीवेच्या टेपवर जे काही सूक्ष्म पापाचे ठसे असतील त्या पापाच्या क्षयाचं काम विश्व प्रार्थना करते. जेव्हा हे पापक्षय पूर्णपणे होईल तेव्हा विश्व प्रार्थना आपले सगळे संकल्प सिद्ध करणार आहे. फक्त सद्गुरूंच्या प्रती पूर्णपणे निष्ठा हवी, विश्व प्रार्थनेवर पूर्णपणे विश्वास हवा. आमचा संकल्प सिद्ध करण्यासाठी 10 वर्ष लागली. आम्हाला आत्ता मुलगा झाला. या 10 वर्षामध्ये आम्ही संकल्प धरला होता पण एक खात्री होती, सद्गुरू हा संकल्प 100% पूर्ण करणार. कधी करणार माहीत नाही, ती वेळ सद्गुरू ठरवतात आणि ती सद्गुरूंनीच ठरवावी कारण सद्गुरू ठरवतात तीच योग्य वेळ असते. आणि आज तो संकल्प सिद्ध झाला याचा अर्थ हा पुरावा आहे की कुठलाही संकल्प, सगळ्यांना वाटलं होतं आता काय होणार आहे की नाही माहीत नाही, आम्ही सगळे प्रयत्न करतोय, सगळं करून झालं. जेव्हा सद्गुरूंना वाटत होतं, प्रार्थनेवर पूर्ण विश्वास होता आणि आमच्या दिव्य बँकेच्या अकाउंटमधला पुण्याचा बॅलन्स जेव्हा फुल झाला,
आमचे आधीचे काही लोनचे हफ्ते असतील ते रिपे झाले, कर्माच्या लोनचे हफ्ते, तेव्हा खऱ्या अर्थाने हा संकल्प सिद्ध झाला. तेव्हा कधी होणार? तो कधीतरी नक्की होणार. आपण विश्व प्रार्थनेवर पूर्ण निष्ठा ठेवायची, सद्गुरूंप्रती पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि फक्त विश्व प्रार्थना म्हणत राहायची. सर्व संकल्प सिद्ध करण्याचं सामर्थ्य हे या विश्व प्रार्थनेत आहे. तेव्हा सद्गुरू आपले हे सर्व संकल्प सिद्ध करोत अशी सद्गुरुचरणी आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि मी जे काही बोललो त्यातलं आपल्याला जे योग्य वाटलं असेल ते सगळं सद्गुरूंचं होतं. चुकीचं काय वाटलं असेल तर उदार अंतरकरणाने मला क्षमा करा एवढंच सांगतो. पुन्हा एकदा सर्व विश्वस्तांच्या चरणी आणि सगळ्या श्रोत्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय सद्गुरु, जय जीवनविद्या. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.